लेखक, कला समीक्षक आणि संग्रहालय तज्ञ अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या सदाशिव गोरक्षकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. वाशिंद इथं राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. सदाशिव गोरक्षकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील देवरुख इथलं लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय साकारलं गेलं. इथे इंग्रजकालीन बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित झाले आहेत. गोरक्षकर यांना 2003 मध्ये पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन गौरवण्यातही आलं होतं. इतिहासाचं जतन करणारं, त्याला समर्पित करणारं व्यक्तिमत्व हरपलं या शब्दात मुख्यमंत्र्यांनीही गोरक्षकर यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान लेखिका साधना बहुकरांनी गोरक्षकर यांच्या आठवणींना उजाळा दिलाय, पाहूयात. की माधव सातोळेकरांचा जो काळ होता त्या सगळ्या काळाशी ते खूप परिचित होते आणि याचं मला त्याला खूप आश्चर्य वाटलं की या क्षेत्रातल्या बऱ्याच खाचाखोचा बऱ्याच व्यक्ती त्यांना माहिती होत्या. त्यांनी बोलता बोलता मला सहज म्हणून असे संदर्भ दिले की जसं की औंधचं जे म्युझियम आहे तिथे हेन्री मूरचं स्कल्पचर आहे आणि ते औंधच्या राजांनी घेतलेलं आहे, किंवा त्यावेळचे जे कोण कला समीक्षक चित्रकार होते या सगळ्यांची नावं त्यांच्या बोलण्यात सहजासहजी आली आणि ती त्यांनी प्रस्तावनेतही दिली. हे मला त्यांचं एक त्याला अतिशय कौतुक अशा गोष्टीचं वाटलं की अभ्यासवृत्ती, सखोलता आणि निरीक्षण आणि हे त्यांचं अनेक क्षेत्रात होतं.